आषाढी एकादशी निमित्त बरेच जण पंढरपूरच्या वारीसाठी जात असतात. मात्र कित्येक जणांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा वेळी बरेचसे कलाकार आपल्या कलेतून विठ्ठलाप्रती असणारी आपली भक्ती व्यक्त करत असतात. कोल्हापुरातील एका मायक्रो आर्टिस्टने देखील अशाच प्रकारे मायक्रो आर्टच्या माध्यमातून आपली विठ्ठल भक्ती व्यक्त केली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील भादोले गावचे पेशाने कला शिक्षक असलेल्या संतोष कांबळे यांनी हे मायक्रो आर्ट केले आहे. कला शिक्षक या नात्यानं विठुरायांच्या बद्दल आपली कला समर्पित करण्याच्या दृष्टीनं मी विठ्ठलाचं एक चित्र फक्त खडूच्या सहाय्यानं शाळेच्या दर्शन फलकावर रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक लहान मुलगा त्या मूर्तीवरती छत्री धरलेला आहे असा आशय असून त्या बालमनाचं विठ्ठलाबद्दलची असणारी श्रद्धा माझा विठुराया या पडणाऱ्या पावसामध्ये भिजू नये अशी नकळत श्रद्धा त्याची असावी. त्याचबरोबर अगदी लहानात लहान असणारं तुळशीचं पान, कारण तुळशी माळ ही विठ्ठलासाठी आणि सर्व वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र अशी मानली जाते आणि ह्या पवित्र असणाऱ्या ह्या झाडाचं पान आणि ह्या पानावरती मी विठुरायाचं एक लहानसं चित्र रेखाटलेलं आहे. आणि माझ्या ह्या दोन्ही कलेंच्या माध्यमातून मी विठूचरणे माझी कला चॉक आर्ट आणि मायक्रो आर्ट समर्पित करीत आहे. लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर.